सांगितल्यात पण त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं विधान जे कदाचित शिवसैनिकांच्या जास्त लक्षात येईल ते म्हणजे शिवसेना भवन ओस पडले त्याची काय कारण कारण बाकीचे तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात ना ह्याची चर्चा गेलं वर्षभर सुरू आहे शिवसेना भवन का ओस पडलं आणि त्याची कारणं काय आहेत आता जर तुम्ही स्पष्ट करू शकलात तर ते उत्तम असे या सगळ्या नेत्यांबद्दल मला अतिशय आदर आहे सुभाष देसाई तर त्यांनी मला खूप अडचणीत असताना नीट मार्गदर्शन पण केलेलं आहे पण सुभाष देसाई मंत्री झाले रावतेसाहेब मंत्री झाले रामदास कदम मंत्री होते आधीच्या काळामध्ये जे आहे ते त्याच्यानंतर बायकर बरेच लोक मंत्री झाले सगळे मग अशा वेळेला राहिलं कोण जे लोक राहिले त्यांना संघटनात्मक मग त्यांना जबाबदारी करून त्यांना नेते करायला हवं होतं किंवा त्यांना सरचिटणीस करून त्यांना अनिल देसाई राहिले होते अनिल देसाई सचिव म्हणून काम करत होते विनायक राऊत त्यांच्यापर्यंत काम करत होते पण ते दोघंही खासदार आहेत आणि राज्यामधले जे प्रश्न आहेत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी राज्यातल्या आमदारांना किंवा राज्यामधल्या काही नेत्यांना या कामाच्यामध्ये अधिक जबाबदारी टाकणं गरजेचं होतं कोविडमुळे जरी एक दीड वर्ष गेलं तरी नंतरच्या काळामध्ये या बैठका ज्या होत होत्या त्या व्हायच्या सुभाष देसाई वगैरे घ्यायच्या बैठका पण त्या बैठकांमध्ये ना उद्धव साहेब नसतील तर त्या निष्प्राण बैठका असायच्या काहीच व्हायचं नाही त्याच्यामध्ये साहेबांनी निरोप दिलाय मग ते कधीतरी ऑनलाईन जोडून द्यायचे मग माहिती वगैरे सांगायचं पण कार्यकर्त्याची काय अपेक्षा असते की माझ्या जिल्ह्यामध्ये मा माझ्या तालुक्यामध्ये मा तहसीलदार जो आहे तो कॉम्पेन्सेशन देत नाही आहे माझ्या जिल्ह्यामध्ये मा ते पाण्याची जी आहे ते टाकी जी आहे त्या दुरुस्ती करून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी निर्देश दिला पाहिजे कोणीच केलं नाही असं नाही पण पक्ष आणि आपला राजकीय सत्तेत असणारा भाग यांच्यामध्ये संपूर्णपणाने तो जो धागा असतो तो तुटला निलम ते गेल्या वर्षभरामध्ये किंबहुना गेल्या एकोणीसपासून महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते अशा पातळीवर हो आहे की